रयत शिक्षण संस्थेतून प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले डी बी पाटील यांची संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली आहे मॅनेजिंग सदस्य माजी खासदार ठाकूर यांनी त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर संस्थेच्या जनरल बॉडी सेवा निवृत्त संवर्गातून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्यपदी रायगड विभागातून संस्थे संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमधील उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली नवनियुक्त मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर यांनी या निवडीचे श्रेय त्यांचे खंबीर मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिले दरम्यान नवनियुक्त मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डी पाटील आणि जोसना ठाकूर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामदास ठाकूर वसंत शेठ पाटील अनंता ठाकूर भार्गव ठाकूर ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत गव्हाण कोपर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे पर्यवेक्षिका विशाखा मोहिते संदीप भोईर चौधरी सर चारुशिला ठाकूर भाऊ भोईर गजानन भगत उल्वे नोड युवा अध्यक्ष साईचरण म्हात्रे किशोर पाटील कमलाकर खरत आशिष घरत मेघनाथ ठाकूर सुनीता कांबळे बी टी गुरुजी कांबळे व्ही एस म्हात्रे जगो म्हात्रे श्याम मोकल शशिकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते